मास्क न वापरणारे नागरिक आणि क्लीनअप मार्शल यांच्यात कायमच वादावादी होत असलेली पाहायला मिळते. मात्र मकर संक्रांतीनिमित्त मुंबईच्या घाटकोपर मार्शल्सनी मास्क नसलेल्यांना चक्क तिळगुळ दिला आणि मास्क वापरण्याचं आवाहन केलं. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसरात हा उपक्रम हाती घेण्यात आला. तिळगुळासोबतच मास्कही देण्यात आलं होतं. इतरांचा जीव सुरक्षित करण्याचं आवाहन यानिमित्तानं क्लीनअप मार्शल्सनी केलं. मास्कचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती रॅलीही काढण्यात आली. विरारमध्ये मात्र तब्बल 11 कबुतरांवर संक्रांत ओढवली. पतंगाच्या मांज्यामुळे ही कबुतरं जखमी झाली आहेत. अशा जखमी कबुतरांवर विरारच्या करुणा ट्रस्टच्या वतीनं उपचार करण्यात येत आहेत. यासाठी विरार ते नायगाव पर्यंत असे कॅम्प ठेवण्यात आले. पुढचे 2 दिवस या कॅम्पमध्ये जखमी पक्ष्यांवरती उपचार केले जातील. मकर संक्रांतीचं औचित्य साधत पेण इथं महिला पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अलीकडेच पेण इथं 3 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्येचा पार्श्वभूमीवर मोकळा श्वास अशी संकल्पना यातून मांडण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वात महिला अत्याचार विरोधी मंच आणि अंकुर ट्रस्ट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यातील हा पहिला महिला पतंगोत्सव आहे. यानिमित्तानं पेण शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. नगरपालिका मैदानावर रॅलीची सांगता झाली आणि तिथं सहभागी महिला आणि मुलींनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. गुरुवार आणि मकर संक्रांतीची सुट्टी असा योग साधत साई भक्तांनी आज शिर्डी नगरी फुलली आणि कोरोना नियम पायदळी तुडवले गेले. सकाळच्या दर्शनाचा कोटा संपल्यानं भाविकांनी दर्शन पासेसच्या रांगेत उभं राहू नये अशी साई संस्थांना आणि पोलिसांनी सूचना केली. मात्र पोलीस गेल्यानंतर पुन्हा भाविकांनी रांगा लावल्या. पासेस घेण्यासाठी 4 तास प्रतीक्षा करावी लागल्याची तक्रार भाविकांनी केली आहे. दर्शन पास वितरण काउंटर वाढवण्याची मागणी भाविकांनी केली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं रुक्मिणी देवीचं दर्शन घेऊन एकमेकांना वाणवसा देण्यासाठी आज पंढरपुरात महिलांनी मोठी गर्दी केली. मकर संक्रांतीनिमित्त महिला पंढरपुरात येऊन रुक्मिणी देवीचं दर्शन घेऊन देवीला वाणवसा देतात. मात्र यंदा मंदिरात वाणवसा देण्यासाठी मनाई केल्यामुळे आलेल्या महिलांनी संत नामदेव पायरीजवळच एकमेकींना वाणवसा देऊन आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना केली. दौंड तालुक्यातील खुटबाव गावाची ग्रामपंचायत गेल्या 45 वर्षांपासून बिनविरोध पार पडतीये. 6,000 लोकवस्तीच्या खुटबावात निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावातील सगळी मंडळी निवडणुकीआधी एकत्र येतात आणि 13 सदस्यांची नावं एकमतानं निश्चित करतात. यंदा ही परंपरा खंडित होण्याची चिन्ह निर्माण झाली ती काही तांत्रिक अडचणीमुळे. पण 2 उमेदवारांनी सामंजस्य दाखवत परंपरा अबाधित राखली आहे. गावातल्या इतरही छोट्या निवडणुका बिनविरोधच पार पडतात. कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. करवीर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी जवळपास 1500 कर्मचारी तैनात करण्यात आले असून या सर्वांना आज रमणमळा इथल्या शासकीय गोदाम परिसरात ईव्हीएम मशीन वाटप करण्यात आलं. तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं आहे.